नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 एप्रिल 2022। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम किंवा पहिल्यांदाच जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, ठीक आहे। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया। काय होता प्रश्न? अलीकडेच इंडिया रेटिंगने भारताच्या जीडीपी वाढीचा दर FY23 मध्ये किती टक्के असेल असा अंदाज वर्तवलेला आहे। बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलंय, पर्याय क्रमांक बी 7.2% एवढा या ठिकाणी आपल्या भारताचा जो काही जीडीपीचा अंदाज आहे तो वर्तवलेला आहे। कोणी? तर इंडिया रेटिंग्सने। याच्या अगोदर किती वर्तवला होता? तर 8%, परंतु आता किती वर्तवलेला आहे? 7.2%। आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला। टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील, सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। 12 प्रश्न झाल्यानंतर तुमच्यासाठी एक प्रश्न असेल ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय नदीकाठी आहे? कोणत्या राज्यात आहे असं विचारलेलं नाहीये, कोणत्या भारतीय नदीकाठी आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ब्रह्मपुत्रा नावाची नदी आहे, त्या नदीच्या किनारी या ठिकाणी काजीरंगा राष्ट्रीय उद्यान स्थित आहे। त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर 4-5 गोष्टी लिहून घ्या। पहिली गोष्ट, हे जे काय उद्यान आहे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये येतं? तर आसाम राज्यामध्ये येतं। इस्टॅब्लिशमेंट म्हणजे स्थापना कधी झाली या राष्ट्रीय उद्यानाची? 1905 ला। आणि टोटल एरिया, टोटल क्षेत्रफळ किती आहे या उद्यानाचं? 859 किलोमीटर स्क्वेअर। या ठिकाणी कोणत्या नदीच्या किनारी आहे? ब्रह्मपुत्रा। ब्रह्मपुत्रा नदीबद्दल सांगायचं म्हटलं तर या नदीची लांबी आहे 3848 किलोमीटर। कुठून सुरुवात होते? हिमालयातून। आणि कोठे जाऊन मिळते? गंगेमध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये। कशाबद्दल बोलण्यात आलं? काजीरंगा राष्ट्रीय उद्यानाबद्दल। हा जो काही राष्ट्रीय उद्यान आहे ते न्यूजमध्ये का आलं तर त्याच्या मागचं कारण आहे ते लिहून घ्या। पहिली गोष्ट, काजीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाममधील संरक्षित क्षेत्र आहे जे की ब्रह्मपुत्रा नदीकाठी पसरलेलं आहे। दुसरा पॉइंट, अलीकडेच या राष्ट्रीय उद्यानाने 2022 मध्ये 14व्या क्रमांकाची गेंड्यांची गणना यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे। तिसरा पॉइंट, 2018 च्या करण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा 201 शिंगे गेंड्यांची वाढ झाली आहे। विशेष म्हणजे 401 शिंगे गेंड्यांचा मृत्यू झालेला आहे नैसर्गिक कारणामुळे। ही सो गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आणि चौथा पॉइंट, हे जे काही टोटल गेंडे मोजण्यात आले आहेत त्याच्यामध्ये 903 माद्या आहेत, 750 नर आहेत, बाकीचे किशोर श्रेणी आणि बछडे आहेत। एक शिंगी असलेल्या गेंड्यांची एकूणच लोकसंख्या किती आहे? 100% हा प्रश्न विचारला जाणार, तर ती लोकसंख्या आहे 2613। बरोबर, याच्या अगोदर 2018 मध्ये जेव्हा गणना करण्यात आली तेव्हा किती होती? तर 2413, 201 शिंगे असलेल्या गेंड्यांची वाढ झाली आहे। आता पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा। कोणती संस्था स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट सादर करीत असते किंवा प्रसिद्ध करत असते? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, UNFPA, ज्याचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड। मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी असं मराठीमध्ये म्हणता येईल। ज्या ठिकाणी ही जी काही संस्था आहे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी, ही काय करते सादर? स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट। ज्या ठिकाणी या संस्थेबद्दल सांगायचं म्हटलं तर या संस्थेची स्थापना झाली 1969 ला। प्रमुख कोण आहेत? नतालिया कानेम। आणि या संस्थेचं मुख्यालय न्यूयॉर्क म्हणजेच अमेरिका या देशामध्ये स्थित आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे। दरवर्षी अंधत्व प्रतिबंध सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एप्रिल महिन्यातील जो काय पहिला आठवडा असतो म्हणजेच 1 एप्रिल ते 7 एप्रिल, हा जो काय पहिला आठवडा आहे, पहिला सप्ताह आहे, हा सप्ताह काय म्हणून साजरा करण्यात येतो? अंधत्व प्रतिबंध सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो। त्याच्या मागचं रिझन काय आहे, कारण काय आहे? तर अंधत्वाची कारणे आणि ते कसे टाळता येतील याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 1 ते 7 एप्रिल या सप्ताहामध्ये अंधत्व प्रतिबंध सप्ताह म्हणून आपण साजरा करत असतो। या ठिकाणी एप्रिल महिन्याबद्दल बोलण्यात आलं तर एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती लगेच आपण चर्चा करूया। रिव्हिजन मारणे, रिव्हिजन करणे हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचं ठरतं। 2 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस, 4 एप्रिलला असतो खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिलला असतो राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस,
9 एप्रिल जलसंधारण दिवस, 11 एप्रिल जागतिक पार्किंसन दिवस, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृति दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, त्याच्यानंतर 23 एप्रिल असतो जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल असतो भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस, 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस आणि 30 एप्रिल आयुष्यमान भारत दिवस. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, कोणत्या संस्थेने डिजिटल प्लॅटफॉर्म फास्ट अँड सेक्युअर्ड ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स लॉन्च केलेले आहे, किंवा तुम्हाला असं विचारलं जाऊ शकेल फास्टर नावाचं जे काही डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ते कोणी लॉन्च केलेलं आहे. चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारताचे सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, तर यांनी हा प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. काय फास्टर, फुल फॉर्म विचारला जाण्याची 100% शक्यता आहे. फास्टरमध्ये एफ म्हणजे फास्ट अँड सेक्युअर्ड ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स असं या फास्टरचा फुल फॉर्म होतो. त्याच्या अंतर्गत दोन पॉईंट लिहून घ्या. पहिला पॉईंट, भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी हा लॉन्च केलेला आहे प्लॅटफॉर्म. दुसरा पॉईंट, एका सुरक्षित इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन चॅनलद्वारे इच्छित पक्षांना ऑर्डरच्या ई प्रत त्वरित पाठवण्यासाठी न्यायालयीन अधिकाऱ्यांना या प्लॅटफॉर्मचा वापर होणार आहे. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि कोणी हा लॉन्च केलेला आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाबद्दल म्हणजे सुप्रीम कोर्टबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 26 जानेवारी 1950, मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी, आणि सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत एन व्ही रमणा म्हणजेच नूतलपती व्यंकट रमणा. आणि कितवे हे सरन्यायाधीश आहेत, तर 48व्या क्रमांकाचे आहेत. सोबत सोबत एक प्लस पॉईंट, एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या, भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 द्वारे अधिकृत आहे सुप्रीम कोर्ट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, 30 मार्च 2022 ते 3 एप्रिल 2022 या दरम्यान भारत आणि कोणत्या देशातील नौदलाने वरुण नावाचा एक व्यायाम सुरू केला आहे. तर या ठिकाणी 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या नौदलाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वरुण एक्झरसाइज नावाचा एक व्यायाम सुरू केलेला आहे. कोणत्या कालावधीमध्ये, 30 मार्च 2022 ते 3 एप्रिल 2022 दरम्यान. कोणत्या देशासोबत केला आहे भारताने सुरुवात, फ्रान्स. फ्रान्सबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, राजधानी आहे फ्रान्सची पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, लोकसभेने कोणत्या शहरातील 3 महापालिकांचे विलिनीकरण करण्याचे विधेयक मंजूर केलेले आहे म्हणजेच अप्रूव्ह केलेलं आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिल्ली. तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील किंवा या शहरातील लोकसभेने जे काय 3 महापालिका होत्या त्यांचं विलिनीकरण करण्याचे विधेयक मंजूर केलेले आहे. या ठिकाणी मग दिल्लीमध्ये 3 महापालिका कोणकोणत्या होत्या, तर उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिल्ली या 3 महानगरपालिका होत्या. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायच्या, एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. तर पर्याय क्रमांक सी, दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दिल्लीबद्दल सांगायचं म्हटलं तर दिल्ली काय आहे, आपल्या प्यारा भारताची राजधानी. केव्हा बनवली, 1911. मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल, उपराज्यपाल आहेत अनिल बैजल आणि राजधानी आहे नवी दिल्ली. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, हौज खास, डिअर पार्क आणि सुलतानपूर पक्षी अभयारण्य, आणि 2 तलाव आहेत, ओल्ड फोर्ट तलाव आणि सुलतानपूर तलाव. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, बागायती पिकांचे क्षेत्र आणि उत्पादन 2020-21 अंतिम अंदाजानुसार 2020-21 मध्ये एकूण उत्पादन किती होते. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 334.60 दशलक्ष टन एवढं या ठिकाणी उत्पन्न होतं. कशामध्ये, बागायती पिकांच्या क्षेत्रामध्ये आणि उत्पादनामध्ये. कोणत्या कालावधीमध्ये, 2020-2021 मध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, जलशक्ती अभियान कॅच द रेन नावाचे कॅम्पियन नावाचे एक मोहीम प्रथमतः कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2021 मध्ये, म्हणजेच गेल्याच वर्षी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेचं नाव काय आहे, जलशक्ती अभियान कॅच द रेन. याच्या अंतर्गत दोन पॉईंट लिहून घ्या. पहिला पॉईंट, भारत सरकारने 2019 मध्ये जलशक्ती अभियान सुरू केले होते आणि त्याच वर्षी जलजीवन मिशन देखील सुरू करण्यात आलं होतं. आणि दुसरा पॉईंट, 22 मार्च 2021 रोजी जागतिक जल दिवसानिमित्त नागरिकांना पाणी वाचवण्याचे आवाहन करण्यासाठी जलशक्ती अभियान
कॅच द रेन नावाची मोहीम सुरू करण्यात आली होती. तर याच्यातून काय लक्षात येतं, जागतिक जल दिवस कधी असतो, 22 मार्चला, आणि त्याच दिवसानिमित्त या ठिकाणी जलशक्ती अभियान कॅच द रेन ही मोहीम प्रथमतः सुरू करण्यात आली होती 2021 मध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, ओडिसा दिवस बरोबर डे ऑफ ओडिसा स्टेट म्हणून केव्हा साजरा करण्यात आला आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1 एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण ओडिसा डे म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या राज्याचा उल्लेख करण्यात आला, ओडिसा. ओडिसा बद्दल 2-4 गोष्टी लिहून घ्या. स्थापना झाली 1 एप्रिल 1936 ला. मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक, राज्यपाल आहेत गणेशी लाल आणि राजधानी आहे भुवनेश्वर. 3 महत्वाचे नॅशनल पार्क आहेत, भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन. आणि 4 महत्वाचे धरण आहेत, हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, कोणत्या नियामक संस्थेने मंथन नावाचे आयडियाथॉन सुरू केलेले आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सेबी या ऑर्गनायझेशनने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मंथन नावाचं एक आयडियाथॉन सुरू केलं आहे, ज्याच्या अंतर्गत 2 पॉईंट लिहून घ्या. पहिला पॉईंट बीएससी, एनएससी, एनएसडीएल, सीडीएसएल, के फिनटेक, कॅम्स, लिंक्डइन टाइम आणि MCX या सर्व विविध संस्थांच्या सहकार्याने 6 आठवड्याचा हा आयडियाथॉन असणार आहे. आणि दुसरा पॉईंट हे भारतातील सिक्युरिटीज मार्केट सोबत संबंधित कल्पना आणि नाविन्यपूर्ण उपायांची निर्मिती सुलभ करणार आहे या 6 आठवड्याच्या आयडियाथॉनच्या अंतर्गत. तर पर्याय क्रमांक सी, सेबी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सेबी बद्दल सांगायचं म्हटलं तर फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ असं मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली सेबीची 12 एप्रिल 1992 ला. सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत माधवी पुरी बूच आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, ग्रेट वॉल ऑफ इंडिया आणि जगातील दुसरी सर्वात लांब भिंत कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, राजस्थान, RJ या राज्यामध्ये ही जगातील सर्वात दुसरी सर्वात लांब भिंत स्थित आहे किंवा ग्रेट वॉल ऑफ इंडिया हे स्थित आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. पहिला पॉईंट, भारताची महान भिंत म्हणून ओळखला जाणारा कुंभलगड हा राजस्थान राज्यातील उदयपूर जवळील अरवली टेकड्यांवरील एक किल्ला आहे. आणि दुसरा पॉईंट, चीनच्या ग्रेट वॉल नंतर ही जगातील दुसरी सर्वात लांब भिंत आहे. पर्याय क्रमांक बी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. राजस्थान बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 30 मार्च 1949 ला. मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत, राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का. आणि 4 महत्वाचे धरण आहेत बिसलपूर, राणा प्रताप, गांधी सागर आणि जवाहर सागर. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, त्या पोर्टलचे नाव काय आहे ज्यामध्ये केंद्रीय क्षेत्र आणि केंद्र प्रायोजित योजना थेट लाभ हस्तांतरण सुनिश्चित करण्यासाठी ऑनबोर्ड केलेले आहेत त्या पोर्टल किंवा ते पोर्टल. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, DBT भारत पोर्टल असं त्या पोर्टलचं नाव आहे. ज्या अंतर्गत DBT चा फुल फॉर्म काय, डिरेक्ट बेनिफिट्स ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरण असं मराठीमध्ये म्हणता येईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट, हा कसा वाटला नक्कीच कमेंट करत चला. गरजवंतू विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ जरूर शेअर करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे, प्रश्न, रेल्वेच्या कोणत्या विभागाने संपूर्ण झोनमध्ये 100% विद्युतीकरण पूर्ण केलेले आहे. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे, कोकण रेल्वे, ईस्ट कोस्ट रेल्वे की दक्षिण मध्य रेल्वे. तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे.